आता आपल्यासोबत राजकीय विश्लेषक राजू रावल जी आहेत. सर, या मतमोजणीमध्ये पहिली प्रतिक्रिया आपली काय? आज कर्नाटकचा निकाल लागलाय, पण या निकालानंतर उत्तर मिळण्याऐवजी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पहिला तर मी भारतीय जनता पार्टीच्या खूप खूप अभिनंदन करेल की 40 सीट वरून 104 सीट वरती ती गेली. आणि जसं बेसिक असं जे एक्सपेक्टेशन होता की हंग हाऊस होणार आहे, ते हंग हाऊस झालेलं आहे. पण संदीपजी, हे लक्षात घ्या की आफ्टर इलेक्शन और बिफोर इलेक्शन अमित शहाचे जे मॅनेजमेंट असतं ते फुलप्रूफ असतं. आणि आता मी तुम्हाला जे एक बातमी देतो ते एकदम ठळक आहे की काँग्रेसमध्ये जे लिंगायत ग्रुप आहे ते लोकांनी विरोध दर्शवलेला आहे कुमारस्वामीला वोट करायला. आणि ते 16 लोक आहे, त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही कुमारस्वामीला सपोर्ट करणार तर आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही. भले ते काँग्रेसच्या सिंबलवरती जिंकून आलेला आहे, तो विथड्रो ऑलरेडी काँग्रेसमध्ये सुरू झालेला आहे. आणि हे गणित तुम्हाला 3-4 दिवसात बाहेर दिसेल तुम्हालाही. नक्कीच. पण आज सर, एकूणच आपण जर या मतमोजणीच्या वर जर लक्ष टाकलं, ज्याप्रमाणे एक्झिट पोल आले त्याचप्रमाणे त्याचे निकाली लागले, पण भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष झाला आहे. परंतु जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा असं म्हटलं जात होतं की जनता दल सेक्युलर जे आहे हे कदाचित किंग मेकरची भूमिका बजावू शकतात. परंतु संध्या काय होता, मतमोजणी जसजशी पूर्ण होऊ लागली तसतशी काँग्रेसने जी खेळी केलेली आहे त्यानुसार किंग मेकरच किंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थात हे सगळं भाजपने कागदावरची लढाई न जिंकल्यास आज देवगडात जसे पंतप्रधान झाले तसं कुमारस्वामींच्या गळ्यात सुद्धा मुख्यमंत्र्यांची माळ जी आहे काँग्रेस देऊ करते. राजकारण कोणत्या दिशेने चालले असं तुम्हाला वाटतंय? ती गोष्ट आहे, हा सिद्धारामय्या जे जनता दल एस मधून आला आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्री झाले, हे लक्षात घ्या. आणि संबंध 1-1.5-2 महिन्यापूर्वी जे राज्यसभाचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये त्यांनी जनता दल एसला तोडून एक सीट जास्त राज्यसभाची घेतली. आणि त्यावेळी जनता दल एसचे देवेगौडा आणि कुमारस्वामी काय बोलले ते सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि इलेक्शनमध्ये सिद्धारामय्यांनी असा आव्हान दिलं होतं की या इलेक्शननंतर मी देवेगौडाला संपून टाकणार. आणि झाला काय आहे की आज त्याला शेण खायला लागला आहे आणि तो म्हणतोय की आज कुमारस्वामीला सीएम करा आणि आम्ही त्याला सपोर्ट करतो. याच्यापेक्षा मोठे हार होऊ शकत नाही. आणि एकच मंत्र आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेत न्याय येऊ द्यायचा. पण मी तुम्हाला संदीपजी सांगतो की भारतीय जनता पार्टी स्वतःचा चीफ मिनिस्टर बसवेल. कारण मला माहिती आहे अमित शहाचा मॅनेजमेंट काय असतो ते आपण बऱ्याच राष्ट्र गोवापासून आणखीन नॉर्थ ईस्टच्या राज्यामध्ये बघितलेलं आहे. आणि तसंच ते होणार आहे. सर, मोदी सत्तेत आल्यापासून 11 राज्यामध्ये भाजपने सत्ता आणलेली आहे, सत्ता पालट केलेला आहे. कर्नाटक हे 12वं राज्य आता ठरेल की जिथे बदल घडून आणण्यात आलेला आहे. मैदानावरची लढाई काही झाली तरी कागदावरची लढाई जी आहे अमित शहा आणि त्यांची टीम जिंकत आलेली आहे. या निवडणुकीने सुद्धा पुन्हा एकदा मोदींचा जो करिश्मा आहे तो साबित झालेला आहे. हो, नक्कीच ना. तुम्ही मला सांगा की 40 सीट वरून 104 सीट जायच्या आणि जिकडे काँग्रेसनी सगळे डावपेच लावले होते, हे लक्षात घ्या. पोलरायझेशन झाला, हिंदू युनिटी तोडायची कोशिश झाली, सगळ्याच गोष्टी तुम्ही केला. आणि हे सगळ्या केल्यानंतर तर पण भारतीय जनता पार्टी लार्जेस्ट पार्टी बनून येतोय, हे सगळं मोठं क्रेडिबल थिंग आहे. आणि एवढाच नाही, मी तुम्हाला सांगतो 11 राज्य नाही, टोटली बघायला गेले तर मोदी आल्यानंतर मला असं वाटतंय की कमीत कमी 14 राज्यात हे लोक आलेले आहे. आणि हे भारताच्या इतिहासात खूप खूप मोठी विक्ट्री आहे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला संदीपजी सांगायला इच्छुक आहे, जेव्हा मी तुम्ही माझी प्रतिक्रिया घेतली तेव्हा मी म्हणालो होतो की राहुल गांधींनी कर्नाटकामध्ये सांगायच्या की मी प्राईम मिनिस्टरसाठी पदासाठी तयार आहे आणि मी उमेदवार होणार, तेव्हा मी सांगितलं की खूप त्यांनी मोठी चूक केलेली आहे. परत एकदा काँग्रेसचे जे पण ॲडवायझर आहे त्याला मला विचारायचं आहे की कोणाच्या ब्रेन होता हे त्यांना विचारायच्या. की कर्नाटक इलेक्शनमध्ये तो सांगतो की भाई मी प्राईम मिनिस्टर होणार आहे आणि दुसरा आज हारल्यानंतर 122 पासून 78 झाल्यानंतर तुम्ही कसे बोलू शकतात की तुम्ही होणार आहे. दुसरी एक गोष्ट आज मी लोकांना जे आपल्या दर्शकांना विचारायला इच्छुक आहे की जो मनुष्य सतत एवढा फ्लॉप होतो, इलेक्शन नंतर दुसरा इलेक्शन हारतो, त्याच्यानंतर पण त्याची पार्टी त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही आणि त्याला वाढत मोठा मोठा करत जात आहे, त्या पार्टीची दुर्दशा होणार, हे नक्कीच गोष्ट आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. कर्नाटकच्या निवडणुकीने अनेक जणांचे डोळ्या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं जर या निवडणुकीकडे पाहायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं नवी समीकरणं जी आहेत ती उदयास येत होती. एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी होते, शिवसेना स्वतंत्रपणे जाण्याचा उल्लेख करते. दोन ज्या पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत, पालघर आणि भंडारा गोंदिया इकडची, या लोकसभेच्या पोटनिवडणुकी
निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आहे, शिवसेना जी ही भाजपच्या विरोधात आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपला घेरण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रात चालू होता, कर्नाटकच्या या निकालाने भाजपच्या कार्यकर्त्यांचं आत्मबळ वाढलं असेल? नाही, मी तुम्हाला एकदा संदीप जी सांगू की हे बाईप पोलवरती तुम्ही जास्त लक्ष टाकू नका, ते आपला ऑपोजिशनसाठी खुशीची गोष्ट आहे. पण तुम्हाला आज मी एक सांगतोय, परत माझी हे बाईप तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा की महाराष्ट्राच्या 2019 लोकसभा आणि असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये चौघे पक्ष जे आहे ते आहे काँग्रेस, NCP, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. कोणाच्या मध्ये अलायन्स होणार नाही हे लक्षात घ्या. हे खूप मोठी स्टेटमेंट करतोय मी, कोणांमध्ये अलायन्स होणार नाही, हे सगळे इंडिव्हिज्युअल लढणार आणि याचा सगळ्यात मोठा फायदा जे आहे ते भारतीय जनता पार्टीला भेटणार. हे का होणार नाही मी तुम्हाला आज नाही सांगणार, वेळेवरती तुम्हाला सांगणार. पण हे बाईक तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा, याच्यामध्ये काही गोष्ट इकडे तिकडे होणार नाही. नक्कीच, 15 मेच्या दिवशी तुम्ही विधान केलेलं आहेत की 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष स्वतंत्र लढतील, चौरंगी लढत होईल आणि चौरंगी लढत झाली तर अंततः त्याचा फायदा जो आहे हा भाजपलाच होणार. पण धन्यवाद सर या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल.